आज गणपति बाप्पांचं विसर्जन आहे आणि संभाजीनगर मध्ये गणपति बाप्पांचं विसर्जन अगदी सकाळपासून जोरात चालू आहे। या निमित्ताने संध्याकाळची मिरवणूक देखील जोरात होणार आहे। या वर्षीचा उत्साह खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि सर्व गणेश भक्तांना आम्ही याच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व परिवाराकडून शुभेच्छा देतो आणि जोरदारपणे संध्याकाळच्या मिरवणुकीमध्ये सगळ्यांनी सामील व्हावं अशा सर्व जनतेला आम्ही विनंती करतो। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सत्तेची मागणी आम्ही गणपती बाप्पांकडे केली आहे आणि ती मागणी निश्चित आमची पूर्ण होईल। माननीय पोलीस आयुक्त सरांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण औरंगाबाद शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणाहून मिरवणुका निघतात त्या सर्व ठिकाणी आपण अधिकारी आणि अंमलदार असतील किंवा जे प्रत्येक गणेश मंडळ आहे त्या प्रत्येक गणेश मंडळाला आपण एक एक अंमलदार दिलेला आहे की जो पूर्ण त्या जे अधिकारी आहेत बंदोबस्ताचे किंवा सेक्टरचे अधिकारी आहेत त्यांच्या तो संपर्कात राहून आता मंडळ कुठे आहे काय आहे त्याचं लोकेशन काय अशा प्रकारे आपण अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं नियोजन यावर्षी चालू आहे आणि जी मुख्य मिरवणूक मार्गावरती आहे त्या याच्यावरतीसुद्धा आपण सेक्टर वाईज वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या याच्यामध्ये बंदोबस्त नेमलेला आहे आणि आतापर्यंत सध्या तर शांतता आहे। सगळ्या गणेश भक्तांना मी खूप शुभेच्छा देते की त्यांनी अशाच शांततेच्या आणि आनंदाच्या वातावरणात त्यांनी गणेशोत्सवाचा आजचा जो समारोपाचा दिवस आहे तो साजरा करायचा आहे। अतिरिक्त कुमार आम्हाला RAFचा फोर्स आलेला म्हणजे जो रॅपिड ॲक्शन फोर्स आहेत ते आणि SRPFचं आपल्याला कंपनी असे प्राप्त झालेल्या आहेत पैकी सिटी चौक आणि क्रांती चौक या दोन हद्दीमध्ये तसंच झोन 2च्या हद्दीमध्ये सुद्धा त्यांची डिप्लॉयमेंट करण्यात आलेली आहे। मी डॉक्टर GS दराडे पोलीस स्टेशन क्रांती चौक वरिष्ठ पोलीस निरीक्षक आज या ठिकाणी माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खूप मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे। बंदोबस्त शांततेत चालू आहे। मुख्य मिरवणूक बंदोबस्तासाठी एक DCP मॅडम 2 ACP 10 पोलीस इन्स्पेक्टर 20 अधिकारी आणि 200 पुरुष आणि महिला कर्मचारी त्याचबरोबर 10 व्हिडिओ 10 वॉकीटॉकी असा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। या ठिकाणी महापालिकेतर्फे विसर्जनाच्या लाइनिंगसाठी वगैरे बॅरिकेड व्यवस्थित यंत्रणा उभारलेली आहे आणि शांततेत गणपती विसर्जन उत्सव चालू आहे। सर्वत्र शांतता आहे। बोला मागच्या 2 वर्षापूर्वी पासून COVID-19ची परिस्थिती असल्यामुळं आमच्या कार्यालयात म्हणजेच राज्य उत्पादन शुल्क विभाग औरंगाबाद कार्यालयात गणपती आम्ही बसवला होता परंतु त्याचं विसर्जन एवढं जल्लोषात आम्ही याच्यापूर्वी 2 वर्ष नाही करू शकलो पण चालू वर्षी मोठ्या उत्सवाने केलं आहे आणि गणपती रायांना एवढंच मागणं करतो की आमच्या विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी वर्गांना म्हणजे त्यांच्या कामात चांगल्यापैकी यश असू दे आणि प्रकृतीच्या दृष्टीने पण सर्वांची प्रकृती चांगली असू दे त्याचप्रमाणे सर्वांचंच भलं हो अशी एक गणपती चरणी प्रार्थना करतो। 31 अगस्त से गणपति उत्सव शुरू हुआ। हम लोगों ने बहुत जोरों शोरों से गणपति मूर्ति घर पे लाई, विधिवत पूजा आरती की, बहुत अच्छा लगा। 10 दिन हर सुबह शाम आरती करे हमने सब साथ में परिवारजन में मिलकर, बहुत अच्छा था। इस बार हम गणपति जी से ये मांगेंगे कि सब जगह जो सुख शांति होए, सबको समृद्धि होए, सब खुशी से रहे, हमारे घर वालों को भी सबको सद्बुद्धि दे, सुख दे, शांति दे। घर पप्पा जा रहे मतलब घर का कोई सदस्य ही जा रहा है ऐसा महसूस हो रहा है। अच्छा तो नहीं लग रहा है बट क्या करें, भेजना रहता ही है। पप्पा का ये नियम ही है कि विसर्जन करना पड़ता है। पप्पा बस एक ही प्रार्थना है, पुढच्या वर्षी लवकर या।